नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या. ही 72 वर्ष भारत स्वतंत्र झाल्यापासूनची अनेक मोठी पावलं आपल्या देशानं उचललेली आहेत. अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान आणि देशाचं सार्वभौमत्व बळकट करण्यात या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी आपल्या प्रगती करण्याच्या घाईत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सांभाळण्याच्या प्रयत्नात, कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, तेव्हा सरासरी आयुर्मान भारतीय व्यक्तीचं होतं 28 वर्ष. आज ते जवळपास 70 किंवा त्याहून अधिक आहे. तर आपण मोठा प्रवास केलाय एक राष्ट्र म्हणून. या सगळ्या प्रयत्नात ज्या एका गोष्टीला मोठा मारा सोसावा लागलाय ती म्हणजे आपली माती आणि पाणी. आपण भारताला पाणी टंचाईतून मुक्त केलं पाहिजे ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य एक गोष्ट झाली, पण ही खात्री करणं की अनेक पिढ्या लोकांच्या ज्या आपल्या नंतर या भूमीत राहतील ते सुद्धा आनंदात राहतील ही एक महत्वाची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. चला भारताला पाणी टंचाईतून मुक्त करूया आणि खात्री करूया की भावी पिढ्या या आनंदाने नांदतील या देशात.